लोकसभा निवडणुकीच्या नंतर राज्यामध्ये अवघ्या 4-5 महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आता भाजपच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे. यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक निमित्त ठरण्याची चिन्ह आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे. आमची मैत्रीपूर्व लढत होईल. जी गोष्ट झाली नाही ती आम्ही ठोसून बोलणार. भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी मनसे आणि भाजपचा मधुचंद्र संपुष्टात आल्याची चिन्ह आहे. कारण विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महायुतीतला बेबनाव समोर आलाय. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर महायुतीतले मित्रपक्ष असलेल्या मनसेने अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र पानसे यांची उमेदवारी भाजपला रुचलेली नाहीये. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसेला डिवचले. बिनशर्त पाठिंब्यासाठी आभार, पदवीच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा असा टोला त्यांनी लगावलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जर पत्र वाचलं असेल तर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही आमचं गणित हे विजयाचं गणित म्हणून मांडतोय. आणि विजयाचं गणित जर आमचं असेल तर ती सीट आम्ही लढवणं आम्हाला अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आणि पक्ष म्हणून आम्ही ती लढवणार आहोत. आता ते हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही पदवीधर सोडायची, मग आमदारकी सोडायची, मग महापालिका, असं आमचा पक्ष चालणार आहे का? आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना. जी गोष्ट झाली नाही ती आम्ही ठोसून बोलणार आणि त्याच्यावर मतदारांकडे जाऊन मतं मागणार. याबद्दलची कुठलीही चर्चा किमान पक्षी त्यांचे पक्षप्रमुख आणि आमचे पक्षाध्यक्ष यांच्यामध्ये झालेली मला तरी माहीत नाही. आणि त्यामुळे चर्चेविना त्यांनी परस्पर घोषित केलेली त्यांची जागा असेल तर त्यावर मी भाष्य एवढंच करेन की शुभेच्छा आहेत. त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, धन्यवाद. चर्चेविना स्वतः जागा घोषित केली, शुभेच्छा. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची चिन्ह आहे. कारण भाजपा आपली जागा सोडायला तयार नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या शासकीय बंगल्यावर बैठक झाली. त्या बैठकीला कोकण विभागातल्या सर्व जिल्हाध्यक्षांसह महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा आणि त्याचबरोबर आमचे सर्व वरिष्ठ नेते या संदर्भातला महायुतीतून निवडणूक कोणी लढावी या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय वरिष्ठ मंडळी करत असतात. महायुतीचा विषय राहतो कुठे इथे, जे आमच्या पक्षाने त्यांना जाहीर केलेलं आहे. बाकी ती काय गणित असेल ते राजसाहेबांनी वरचे वरिष्ठ दुसऱ्या पक्षांची बघून घेतील. आम्ही तर आतापर्यंत तरी आम्ही एकटेच लढत आलेलो आहे आणि सध्या पण तसंच दिसतंय. उमेदवारी घोषित होताच कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पानसे कामाला लागले. एकीकडे महायुतीतला एक मोठा घटक पक्ष असल्यानं शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी पानसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, मनसेच्या अभिजित पानसे यांना एकनाथ शिंदे पाठिंबा देणार का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचं पानसे म्हणाले. आता या शुभेच्छांचा अर्थ काय समजायचा हेही येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मनसेनं अभिजित पानसेंना जाहीर केलेला आहे. याच्यावर स्वतः देवेंद्रजींनी अतिशय चांगलं वक्तव्य केलंय की त्यांनी सांगितलंय की सगळ्या अलायन्समधले नेते एकत्र बसतील, त्याच्यावर चर्चा करतील आणि उमेदवारी जाहीर करतील. विधान परिषदेचे आता जे काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ नेते बसतील, योग्य तो निर्णय घेतील. म्हणून याच्यात एवढा मोठा काही तिढा नाही आहे. 4 जागेची बोलणी आहे, ती तातडीने होईल अशी माझी अपेक्षा आहे. कोकण पदवीधर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ समजला जातो आणि याच मतदारसंघात निरंजन डावखरे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र आता राज ठाकरे यांनी या ठिकाणी उमेदवार देऊन पाचर मारून ठेवली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यामुळे आता कोकण पदवीधर चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. अशा परिस्थितीत कोकण पदवीधर मतदारसंघात एकतर भाजपला मनसेच्या अभिजित पानसेंना पाठिंबा द्यावा लागेल, अन्यथा राज ठाकरेंना निवडणुकीतून माघार घ्यायला सांगावं लागेल. मात्र भाजप नेत्यांना राज ठाकरे यांची समजूत काढता येईल का हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.